नमस्कार, दीप कन्हैर अकॅडमी देवणीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आपला चालू असलेला पाठ, ज्याचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, यामधील आठवं लेक्चर पाहणार आहोत. या आठव्या लेक्चरमध्ये जो आपला पॉईंट आहे त्याचं नाव आहे रासायनिक अभिक्रियेचा दर, ज्याला इंग्लिशमधून रेट ऑफ केमिकल रिॲक्शन असे म्हणतात. तर आता नेमकं आता रासायनिक अभिक्रिया तर आपण पाहिली की काय असते काय नाही आपण पाहिलेलं आहे, पण आता नेमका रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजे काय असतो. मराठीतून त्याला दर म्हणतात आणि इंग्लिशमधनं त्याला रेट म्हणतात, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके, तर पाहू की हे नेमकं काय आहे. पण ते पाहण्या अगोदर आपल्याला काही कृती पाहावं, आय मीन काही तर एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपण पाहूया. पहा, हा जो तक्ता दिलेला आहे तुम्हाला दिसत आहे इथं, ज्यामध्ये अनुक्रमांक, जलद गतीने होणारी अभिक्रिया आणि मंद गतीने होणारी अभिक्रिया या दोन प्रकार दिलेले आहेत. मग तुम्ही पाहू शकता एक नंबरची एक अभिक्रिया आहे जी जलद गतीने होत आहे. जलद गतीने होणारी अभिक्रिया त्या तक्त्यामध्ये पहा, रकान्यामध्ये स्वयंपाकाचा गॅस पेटवताच तो जळू लागतो. पहा, सर्वांना माहित आहे, खास करून मुलींना तरी माहितच असेल कारण ते स्वयंपाक करतात. आपण गॅसला पेटवल्या पेटवल्या लगेच गॅस काय करू लागतो, जळू लागतो. ओके, असं झालं का हो कधी, तुम्ही पेटवलाय आणि अर्ध्या तासाने गॅस जळू लागलाय असं होत नाहीये. म्हणून ही जलद गतीने होणारी अभिक्रिया आहे. पुढे पहा, एक मंद गतीने होणारी अभिक्रिया, लोखंडी वस्तू गंजते. तर मला सांगा, तुम्ही एखाद्या लोखंडावर पाणी टाकलात किंवा हवेमध्ये ठेवलात, लगेच 5 मिनिटात त्याला गंज चढतो का हो? नाही, त्याला खूप कालावधी लागतो. म्हणजे ही मंद गतीने होणारी अभिक्रिया आहे. त्यानंतर दोन नंबरमध्ये तुम्ही पाहू शकता, परीक्षा नळीतील विरल अमलामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यावर बुडबुडे निर्माण होतात. पहा, एक परीक्षा नळी घेतलेली आहे आपण आणि त्यामध्ये विरल अम्ल, विरल काय असतं आणि सहंत काय असतं हे मी अगोदर लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही अगोदरचे लेक्चर पाहू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगोदरच्या लेक्चरची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही सहंत आणि विरल हे काय असतं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पहा, ज्यावेळेस आपण परीक्षा नळीमध्ये खाण्याचा सोडा टाकतो तर लगेच बुडबुडे निर्माण होतात. तुम्ही कधीतरी इनो किंवा खाण्याचा सोडा पिला असाल, खाण्याचा सोडा असतो, कधी आपल्या पोटामध्ये गडबड होत असेल तर आपण खाण्याचा सोडा पाण्यामध्ये टाकून पितो. मग पाण्यामध्ये आपण खाण्याचा सोडा टाकल्या एकदम बुडबुड्या बुडबुड्या आणि फेस यायला सुरुवात होते. तो सुद्धा प्रकार तुम्ही इथे घेऊ शकता, तो सुद्धा एकदम जलद गतीने होतो. असं झालं की तुम्ही सोडा टाकल्यानंतर एखाद्या 15-20 मिनिटानंतर त्याला बुडबुडे आल्यात असं होत नाहीये, लगेच येतात, इन्स्टंट. त्यानंतर मंद गतीने होणारी अभिक्रिया, खडकांचे अपक्षीनन होऊन माती तयार होते. आता एखाद्या खडकापासून माती होण्यासाठी कितीतरी कालावधी लागतो हे आपल्याला माहितच आहे. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो इथं काही जलद गतीने होणाऱ्या अभिक्रिया आहेत आणि काही मंद गतीने होणाऱ्या अभिक्रिया आहेत. आता हे अभिक्रिया मंद गतीने आणि जलद गतीने म्हणजे यांची जी गती आहे, ओके, वेग आपण म्हणू शकतो त्याला. एखाद्या अभिक्रियेला जास्त वेळ लागत आहे किंवा लवकर होत आहे, जास्त गतीने होत आहे, आणि एखादी अभिक्रिया हळूवारपणे होत आहे. मग हे जी गती आहे अभिक्रियेची याला आपण त्या अभिक्रियेचा दर असं म्हणू शकतो. पहा, इथं दिलेला आहे, आपण वाचून पण पाहू शकता. वरील सर्व अभिक्रियांचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येते की काही अभिक्रिया जलद गतीने होत आहेत तर काही मंद गतीने. ओके, म्हणजेच वेगवेगळ्या अभिक्रियांचा दर हा भिन्न असतो. दर म्हणजे काय, तर त्यांची गती. काही अभिक्रिया लवकर होतात तर काही अभिक्रिया या हळूवारपणे होतात. तर इथं दिलेलं आहे आपण गती म्हणजे वेग त्याचा. ओके, किती वेगात होत आहेत ते त्याला आपण दर म्हणू शकतो. आता दर तुम्हाला समजलं असेल की एखाद्या अभिक्रियेचा दर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याची गती किंवा आपण त्याला वेग म्हणू शकतो. तर पहा, एकच अभिक्रिया अटी बदलल्यानंतर वेगवेगळ्या दरांनी घडू शकते. आता अभिक्रियेचा दर जो आहे, एकाच अभिक्रियेमध्ये वेगवेगळा दर असू शकतो, म्हणजे वेगवेगळ्या दरांनी किंवा वेगवेगळ्या गतीने ती अभिक्रिया घडू शकते, पण त्यासाठी काही अटी असतात. आता पहा, इथं एक पाहू आपण त्याचं उदाहरण, खाली एक उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळेस आपण हिवाळ्यामध्ये दूध विरजल्यानंतर त्याचे दही होण्यास खूप वेळ लागतो. हिवाळ्यामध्ये जर तुम्ही दुधाला विरजण लावलेलं आहात तर दही होण्यासाठी वेळ लागतो, कारण तेव्हा तापमान कसं असतं, थंड असतं. ओके, आणि दुसरा मुद्दा पहा, उन्हाळ्यात उच्च तापमानाला दुधाचे दही बनण्याच्या अभिक्रियेचा दर वाढतो व दही लवकर बनते. पण ते जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये दुधाला विरजण लावलात
तर लवकर दही बनतं. त्याचं कारण काय हो, कारण हिवाळ्यामध्ये तापमान कमी असते म्हणून तिथे वेळ लागतो आणि उन्हाळ्यात तापमान जास्त असते म्हणून तिथे दही खूप लवकर बनतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये दही बनण्याचा दर वाढला, ओके, ती एक अभिक्रियाच आहे. दुधापासून दही बनणे ही एक अभिक्रिया आहे. मग हिवाळ्यामध्ये तो दर कमी आहे आणि उन्हाळ्यात दर जास्त आहे, हे कशामुळं हो, कारण तापमानामुळं. मग याच्यामुळं तो असे सांगता येते की ताप जो काही अभिक्रियेचा दर आहे हा तापमानावर अवलंबून असतो असं आपण म्हणू शकतो. मग असेच आणखीन काही घटक आहेत ज्यावर अभिक्रियेचा दर अवलंबून असतो, तो आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. अपेक्षा आहे की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. खूप सोपं आहे, समजण्यासारखं आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असाल म्हणजे तुम्हाला हे समजलंच आहे. ओके, तर आता अभिक्रियेचा जो दर आहे हा कोणत्या कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे हे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.